शांत जीवर रोहित शूट करते विनय घाणेकर देखील चांगले स्कोरर आहेत ते चला वही घेऊ नका बघा यामध्ये तीन दोन तीन मिनिट झालेली आहेत विनय घाणेकर गौरव आमचे स्कोरर मुकेश पटेल यांचे देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय बघा किती सर्व खुश आहेत प्रेक्षक देखील नवीन नवीन प्रेक्षक या ठिकाणी खेळाडूंची ओळख करण्यासाठी मैदानात बघा अजून एक खेळाडू प्रेक्षक म्हणून देखील मैदानात आपण पाहतोय चला टॉस झालेला आहे समोर समोर उभे राहा लाईन मध्ये समोर उभे राहा प्रज्ञेश लाईन करा लाईन येस अशी अशी हा क्रॉस क्रॉस मध्ये क्रॉस मध्ये कॅमेरामॅन आर जे रजनीश आप तयार आहे ओके येस एव्हरीथिंग इज फाईन बाकीचं लग्न बाजूला काही प्रेक्षक देखील आतमध्ये गेलेले आहेत चला आमचा पण फोटो काढा आप का घुम रहे आप चला काय हो गया पहिला संघ राईट्स मराठा मधुकर कोलते जैन चंद्रकांत भुवर साहेब या संघाने एकही मॅच अजून हरलेले नाही आहे सगळ्या मॅच जिंकलेल्या आहेत जेव्हा आपण प्रीमियर लीग खेळतो तेव्हा आपल्याला संधी असते आपण एक किंवा दोन मॅच हरलो तरी सुद्धा आपण नंतर जिंकू शकतो त्यानंतर सर्वांची ओळख टाया टाया होऊ द्या टाया होऊ द्या तुम्हाला पण टाया वाजवायचे रुपेश समोरच्या संघासाठी प्रेक्षकांना विनंती करते टाया होऊ द्या अंतिम फायनल राईट्स मराठा विरुद्ध साईनगरची माऊली पहिल्या चार मध्ये हे दोन्ही संघ होते आणि त्यांचा क्रमांक देखील तसाच होता रॉयल्स मराठा एक नंबरला होते दोन नंबरला आले होते संघ साईनगरची माऊली महेंद्र माही माधी त्यानंतर लौकिक मनीष शेडगे हे काही महत्वाचे खेळाडू या संघामध्ये भावेश यांच्यावर खूप काही अवलंबून असणार आहे चला टॉस करायचा आहे टॉस करण्यासाठी प्रशांत टॉस लवकर चंद्रकांत भुवरजी धन्यवाद चंद्रकांतजी यांनी आपला अमूल्य वेळ ठिकाणी दिलेला आहे आपल्यासाठी फायनल मध्ये जो टॉस जिंकेल मधुकर कोलते यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे एक्सॉटेल्स 501 जो टॉस जिंकेल त्याला देखील पारितोषिक आहे बघा जो टॉस हरेल त्याला पण 200 बघा पहिले माऊली उभ्या या ठिकाणी येऊन गेले 5,000 4,000 3,000 आता मधुकर कोलते अजून एक समाजसेवक साईनगर प्रीमियर लीगची शोभा आपल्याला या ठिकाणी वाढताना दिसते खूप चांगल्या प्रकारचं स्टँडर्ड SPL 1 चा आपल्याला पाहायला मिळते आणि लहान मुलांच्या मॅच उद्या आहेत सकाळी 9 वाजता उद्या लहान मुलांनी यायचं मैदानात साईनगरची माऊली टॉस जिंकलेल्या आहेत काय घेतलं आपण फिल्डिंग पहिले ते 500 घेतो घेणार त्यानंतर पुढचं डिसिजन चला टॉस जिंकलेला आहे 501 रुपये आणि 201 रुपये जो संघ फायनल मध्ये टॉस पराभूत झाला काय घेतलं बॅटिंग की बॉलिंग मनीष शेडगे साईनगरची माऊली बॉलिंग तर बॅटिंग साठी तयार राहायचं आहे आता थँक्यू मधुकरजी कोलते साहेब आपलं देखील हार्दिक आभार धन्यवाद संदीपजी कोलते साहेब
धन्यवाद चंद्रकांत भुवट साहेब आपले देखील हार्दिक आभार एक जबरदस्त आपण या ठिकाणी साडेअकराच्या आतमध्ये आपल्याला सगळं पॅकअप करायचं आहे विकी जाधव मॅन ऑफ द मॅच आहे विकी आपलं प्राइज लवकरात लवकर घेऊन जायचं विकी विकी कुठे आहेत विकी मी लवकर लवकर व्यासपीठावर मी मधुकर कोलते साहेबांना विनंती करतो आपण ट्रॉफी देऊन विकीचा सत्कार करायचा आहे चला लवकर विकीला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्या लवकर लवकर वेळ घेऊ नका बघा आम्हाला देखील आज आम्ही डे नाईट कॉमेंट्री तुमच्यावर केलेली आहे काल नाईटला आम्ही तुमच्यावर होतो आज या शेवटच्या रजनीमध्ये दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेच्या आजच्या या शेवटच्या रजनीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत शेवटचा अंतिम सामना ग्रँड फिनाले सुरू होत आहे आणि मॅन ऑफ द मॅच विकी जाधव चला पहिले षटक घेऊन येणार आहे कोण बघूया मतलब बॅटिंगला येणार आहेत भाऊ आणि प्रज्ञेश सातर्डेकर लहान मुलांनी आता मध्ये पळायचं नाहीये लहान मुलांनी बाजूला घ्या अंपायर आम्हाला इकडे टिकल सांगा तिथे एक किलो डॉक्टर साहेब धन्यवाद चला मॅच कडे आपण जाणार आहोत फायनल सुरू होते जोरदार काय होऊया बोला गणपती बाप्पा साईनगरच्या माऊलींचा जब मैदान चढ़ता है सर पर चढ़ता है जब खेल खेल नहीं लगता जुनून बनता है पहली ओर लेकर मादी लोकी देखो पहले शुरू दो संघासाठी पहिलं वैयक्तिक साईनगर प्रीमियर लीग पहिलं वर्ष पहिला पर्वातील पहिलं चॅम्पियन कोण ठरणार ही उत्सुकता आहे सर्वांना आणि या पहिल्या षटकातील पहिला चेंडू एक चांगलं खातं खेळतो संघाचं भाऊ संख्या एक अंतिम सामना सुरू आहे प्रज्ञेचा संघ वाईल्स मराठा विरुद्ध साईनगरची माऊली दोन चेंडू दोन धावा आणि हा चेंडू पंच देतील तुम्हाला बोलण्याची गरज नाही लोकसंख्या चार तीन बॉल मध्ये चार धावा ज्या टीम्सने या स्पर्धेमध्ये सहभाग दिलेला आहे चांगलं योगदान दिले सर्व टीमना मी विनंती करतो आपण स्टेजवर यायचं टीम व्हायकिंग्स लेजंड मराठा फोर्स टीम स्पार्टन्स त्यानंतर महाकाल वॉरियर्स
स्वामी समर्थ प्रतिष्ठान ये सर्व संघाला विनंती करते पीस मैशन्स संघ मालक अपना विनंती करते संघ मालक स्वामी समर्थ प्रतिष्ठान संघ मालक मराठा फूल संघ मालक पीच स्मैशर संघ मालक स्वामी समर्थ प्रतिष्ठान संघ मालक महाकाल वॉरियर संघ मालक वाइकिंग्स लेजेंड आणि संघ मालक टीम स्पार्टन्स या सर्वांना विनंती करतोय संघ मालकांना आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय धाव संख्या पहिल्या ओव्हर मध्ये 6 बॉलिंग साठी दुसरा ओव्हर घेऊन राकेश येतोय पहिली विकेट जर जो घेणार आहे गोलंदाज तर चंद्रकांत भुवन यांच्याकडून 500 रुपयाचं मार्गदर्शन चंद्रकांत भुवन यांच्याकडून पारितोषिक गेले जो पहिली विकेट घेईल त्या बॉलरला 500 रुपीज बघा आता शेअर मार्केट वाढतोय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय पहिला चेंडू डॉट राकेश उजव्या बाजूने अंडर राउंड होते राकेश पहिले दोन चेंडू डॉट धाव संख्या 6 ओहो व्हाट अ शॉट तीन चेंडू मध्ये एक धाव निघाली धाव संख्या 7 चला जोरदार काय होतं पहिली विकेट स्टंप आउट केलेली आहे चांगलं योगदान आहे विकेट कीपर माहीच देखील पण माहीने स्टंप आउट केलेलं असं तो विकेट होऊ शकली नसती पहिली विकेट पहिला गडी बाद धाव संख्या 7 4 बॉल पंचांच्या उजव्या बाजूने अंडर राउंड विकेट स्पाइकला आहे अंकित मोरे दोन बॉलला दोन जरी सिंगल आली तरी सुद्धा 9 होईल एखादा चौका एखादी दुहेरी धाव निघाली तरी सुद्धा धाव संख्या पुढे जाईल या ठिकाणी अक्रॉस द लाईन जाऊन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता डिक्लेअर मध्ये जातोय एका धावीने धाव संख्या 8 साईनगरची माऊली विरुद्ध सुरू असलेला सामना रॉयल्स मराठा दोन संघांमध्ये अतिशय अटीतटची लढत होईल का बघूया किती धाव संख्या टॉस जिंकला साईनगरची माऊली आणि पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आमंत्रित केलं फलंदाजीला 9 आहे वाईट 9 प्लस इथे 2 धावा बघा ज्या धावांची गरज आहे त्या धावा मिळाल्या धाव संख्या 10 शेवटच्या बॉलला एक जरी आली तरी सुद्धा एक सिंगलने धाव संख्या 11 होईल 2 आले तर 12 होतील अरे तू करू शकतोस कर रे पुन्हा एकदा गॅप मध्ये त्याच ठिकाणी घेऊन करते फक्त मॅच बॉल घ्या मॅच बॉल आलेला अगोदरचा धाव संख्या 11 11 दोनों नंतर 11 आता डबल ट्रबल मॅजिक वाला ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी येते साईनगरची माऊली या संघाकडून मनीष शेडगे साईनगर प्रीमियर लीग 2021 पहिलं वर्ष पहिलं पर्व हे मैदानावर आपल्याला पाहायला मिळते पहिल्या बाउंड्रीसाठी देखील चंद्रकांत भोर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे स्ट्राईकला भाऊ आणि मादी आहे शॉर्ट सिटी पॉइंट मध्ये थोडस वाईड उभा आहे तो डबल ट्रबलला चांगले क्षेत्ररक्षण करून तुम्ही रन आउट करू शकता डबल ट्रबलला तुम्ही समोरच्या संघातील खेळाडूंना ट्रबल करू शकता फिल्डिंग करताना देखील पहिलाच लेग ब्रेक चांगला खेळून काढतोय एका धावीचं रूपांतर दोन मध्ये होऊ शकतं
प्रेक्षकांची देखील चांगली तुफान गर्दी पाहायला मिळते. संजयला आता मात्र ऑन साईडला घेतले, शॉर्ट स्क्वेअर निघला. धाव संख्या 12 सॉरी 11 होते. दोन ओव्हर नंतर दोन बॉलला दोन आले. दोन ते चार ओव्हर बघा, प्रेक्षकांची वेगळी गर्दी. रॉयल्स मराठा संघासाठी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचे प्रशंसक समर्थक. प्रत्येक चेंडूला पुन्हा एकदा तीन बॉल देतील. भावेश भाऊ चांगल्या प्रकारे या ठिकाणी मॅच खेळतोय, मॅच मध्ये आणतोय. मॅच बॉल घ्या. फलंदाजी मनीष शेंडगे स्ट्राईकला आहे. भाऊ पहिल्या चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे चंद्रकांत भोड यांच्याकडून. अजून एक चार बॉल मध्ये चार धावा आले, चार गुणे 8 होतील. आणि पहिल्या ओव्हर मध्ये मोजून 11 होते, पहिल्या दोन ओव्हर मध्ये 11 आणि 8 19. अजून दोन शेंडी शिल्लक आहेत. मग जर एखादी विकेट पडली तर 5 कमी होतील. डावे एस टी बाहेर पंधरा इशारा वाईट. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 1 2 3 4 5 धावा आलेले आहेत, दोन बॉल बाकी आहेत. धाव संख्या 11 आणि 10 21. चेंडू धावा चांगल्या स्थितीमध्ये आणले. आतापर्यंत या ओव्हर मध्ये 5 धावा आल्यात, म्हणजे 5 चे डबल 10 10 आणि 11. पहिल्या दोन ओव्हर मध्ये 21 वन टू गो. तिसऱ्या षटकातील डबल ट्रबल मध्ये शेवटचा चेंडू 1 चे 2 21 आणि 2 23. 3 4 5 6 6 12 12 आणि 11 23 धाव संख्या 23. 3 ओव्हर 23 6 बॉल मध्ये कंपल्सरी 10 साठी प्रयत्न करावा लागेल, कारण फायनल मध्ये जेव्हा 10 फलकावर धावा असतात तेव्हा ते आव्हान असतं. बाउंड्री साठी चंद्रकांत भुवड यांच्याकडनं पारितोषिक आहे 500 रुपयाचं. बघूया पहिला चौकार कोण बॅट्समन या ठिकाणी खेळणार आहे, आणि चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धाव संख्या 23 सहा बोलला 6 म्हणजे 29, 6 बोलला 8 म्हणजे 31, 6 बोलला 10 म्हणजे 33. त्यामुळे प्रयत्न आहे पहिल्या चौकारासाठी चंद्रकांत धोड यांच्याकडनं. जो बॅट्समन पहिला चौकार घेतील त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या अगोदर राकेश याने विकेट साठी 500 रुपये मिळवलेले आहेत. पहिली विकेट स्वामी समर्थ या संघाचे व्यवस्थापक चंद्रकांत भुवड साहेब यांच्याकडून पहिल्या विकेटसाठी राकेशला 500 रुपये पारितोषिक आपण पाहिलं. आणि आता पहिल्या चौकारासाठी व्यवस्थापक चंद्रकांत भुवड स्वामी समर्थ प्रतिष्ठान यांच्या वतीने पारितोषिक आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव, धाव संख्या पुढे सरकते 24. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. ते 5 बॉलमध्ये 5 24 आणि 5 29. अंकित आणि भाऊ या दोघांमध्ये काही तुम्ही चर्चा झालेली आहे, कशा प्रकारे पूर्ण इनिंग पुढे आपल्याला घेऊन जायची आहे. उर्वरित या चेंडूंमध्ये बॅटिंगसाठी सज्ज होते अंकित, गोलंदाजीसाठी विकी आहे. या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अंडर राऊंड द विकेट. आता मात्र या ठिकाणी चिदुकून काढलेला आहे. ओ चांगले क्षेत्ररक्षण, याचा पहिला चौका या ठिकाणी पाहायला मिळाला असतं. आणि व्यवस्थापक चंद्रकांत भुवडजी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळालं असतं. कोण बनणार विजेता ही मोठी उत्सुकता टीमला पोहोचलेली आहे. आता मात्र ठिकाणी एकदा पूर्ण या एका धावेने धाव संख्या पुढे सरकते 27. 2 चेंडू शिल्लक आहेत, 1 चौका आवश्यक आहे. ज्याला चौकार लागला तर व्यवस्थापक श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान चंद्रकांत भुव यांच्याकडनं 500 रुपयाचं यांच्याकडून ते पारितोषिक 500 रुपये. राऊंड द विकेट, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. याचं रूपांतर 28 धावा. अजूनही 2 बॉल, 2 बॉलला 2 आले तर 30. एखाद्या चौकाराला प्राईज देखील आहे चंद्रकांत भोडजी यांच्याकडून. त्यामुळे निश्चित 2 चेंडूवर एखाद्या चौकारसाठी धावत लागणार भाऊला.
तुम्हारे चांगले खेलते महेंद्र माई जैसे नंबर 70 पटेल दर्शी अपना गागिर है 29 वन टू गो है छोटा पसंद काल पसंद दिखे खूब मेहनत के लिए बस देखिए हम सब लोग गुड़ा लिखने का काम कर रहे हैं स्कोरर मनु कनिकल गौरव ओ व्हाट अ शॉट बुल दवा बैड लक प्राइस असच राहिलेला आहे मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये होईल का बघूया प्राइस 31-32 टू विन 32 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी फाइनल कौन जीतना इन्हें 15 मिनट वो अपने कहे 11:01 11:14 मिनट ने अपने कहे या फाइनल का विजेता एचपीएल पहले पर्वा को रॉयल्स मराठा कि साईनगर की माऊली मोटा आव्हान नहीं है पहाय गए तो जो धाव फुल 32 धाव लगता तो आव्हान मोट हो संघा पहले वैयक्तिक पहले सटी घेन पंचा उजा बाजु डाव्यातने गोलंदाजी करण्यासाठी लेफ्ट आर्म अंडर आर्म पहिला चेंडू आणि पहिला चौका मनीष शेट्टीला 500 रुपयाचा पारितोषिक चंद्रकांत भुरवाडी यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक मिळते मनीष शेट्टी मनीष आता 9-4 5 धावा जर मनीष ने 2 चौकार मारले तर हरीश गावडे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक मनीषला आहे जर 2 चेंडूवर 2 चौकार 2 चौकार मारले तर मनीषला प्राइज आहे 1 बॉल धाव संख्या 6 32 करायचे विकेट साठी धावा लागणार चेंडू डॉट काढावे लागणार आहेत प्रज्ञेशला अजून 5-6-7 धाव झालेले आहेत दोन विकेट साठी देखील 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाला देखील आणि आता मात्र या ठिकाणी खेळाडू बाद होतोय कारण वरती लागलेले आहे कमरेच्या वरती जर आपण पाहिलं तर लौकिकच्या आणि विकेट मिळालेले अजून एक विकेट जर मिळाली तर पहिल्या विकेट साठी प्राइज होतं ते देखील चंद्रकांत भोर यांचं प्राइज या ठिकाणी मिळालेला आहे गोलंदाज आहे प्रज्ञेश सातर्डेकर याला ज्या गोलंदाजाने पहिलं धाव संख्या 7 आहे अजून एक जर विकेट मिळवली तर अजून प्राइज आहे का काय कोणाकडून कोणाकडून 2 विकेट जर घेतल्या तर मनोजी मोहिते यांच्याकडून 500 रुपये म्हणजे अजून एक विकेट घेतली तर मनोजी यांच्याकडून 500 रुपये आहेत
मनोजी मोहिते यांच्याकडे 500 रुपये दुपारदेशील असेल. ओहो युसुफ मेहनत करतोय. संख्या 8. अजून दोन बॉल बाकी आहेत. लौकिक आणि विकी. पहिल्या षटकातील एकमात्र चेंडू शिल्लक. अजून जर एक विकेट मिळाली तर मनोजी मोहिते एक गोलंदाज जेव्हा दोन विकेट घेतो तर त्या गोलंदाजाला मनोजी मोहिते यांच्याकडून प्राईज आहे. षटक संपत पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 9. धावांची अजूनही गरज आहे. 23-9 झालेले आहेत. 18 बॉल मध्ये 23 डबल ट्रबलची वर बाकी आहे. अजून तर डबल ट्रबलच्या वरला जरी 5 बॉलला 10 जरी आले तरी सुद्धा ज्या पद्धतीने 23 धावा करायचे आहेत यामध्ये 10 आल्या तरी सुद्धा एक चांगल्या प्रकारे मला बॉल अजूनही बाकी आहे. सॉरी 18 बॉल बाकी आहे. 18 मध्ये 23 म्हणजे या ओव्हरला जरी 7-8 धावा निघाल्या 6-7 तरी तो धाव संख्या 15-16 होईल. आणि त्यानंतर जर अजून डबल ट्रबलला 8-10 धावा निघाल्या तर ही धाव संख्या कमीत कमी 27-27 पर्यंत पोहोचू शकते. 9 आहे. या 9 धाव संख्या 1 ने पुढे जाईल. धाव संख्या 10 रुपेश तुळसकर पप्या गोलंदाजी करतो. विकेट साठी जावं लागलं पप्याला. 2 विकेट जर घेतलं तर मनोजी मोहिते मनोजी यांच्याकडून पारितोषिक आहे. आता मात्र स्टाईल सूट करतोय. विकी चांगली बॅटिंग ठेवून करतोय. संख्या 11. 5 चेंडू शिल्लक आहे. रुपेश स्ट्राईकला विकी चांगली बॅटिंग करतो. बघा आतापर्यंत आपण लौकिकला पाहिलं त्यानंतर बॅटिंग करताना नेहमीच माहीला पाहिलं होतं राकेशला पाहिलं मात्र आता विकी आपल्या संघासाठी महत्वाची कामगिरी पूर्ण करतो. रुपेश तुळसकरनी आणि बघा अजून एक प्राईज आली. जर रुपेशने विकेट घेतली तर संगीता मॅडम यांच्याकडनं 500 रुपयाचं काम होतं. अजून एकदा धाव संख्या 14. धावांची गरज आहे. 4 बॉल हा बरोबर 4 बॉल 2 बॉल बाकी टुटू गो. आणि तिथे चांगला टॅप 2 धावा. या 2 धावांनी धाव संख्या मात्र आता पुढे सरकते. एकूण धाव संख्या 16. प्रेक्षक झाले गोळा आणि याची देही याची डोळा क्रिकेटचा अद्भुत नयनरम्य सोहळा आपल्याला साईनगर प्रीमियर लीगच्या रूपाने पाहायला मिळतो. धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजूनही 16. आता मात्र ठिकाणी चांगल्या प्रकारे टॅप करतोय आणि टॅप करूनच ही धाव पूर्ण करतोय. धाव संख्या 17. 15 धावांची गरज. 12 चेंडू 15 धावा. ही ओव्हर फार महत्वाची आहे. या ओव्हरमध्ये नेहमीच अंकित उमेदवार करतो. 32 करायचे आहेत. अंतिम फायनलमध्ये कोण जिंकणार आणि कोण हरणार कोण फर्स्ट ट्रॉफी घेणार कोण सेकंड घेणार. विकी आहे लौकिक आहे. विकेट जर मिळवली अंकित नेहमीच विकेट घेतो मात्र विकेट जर 2 घेतल्या तर 10 ने कमी होणार स्कोर. डबल ट्रबल वाली ओव्हर आहे. फलंदाज सज्ज होतोय. 2 चौकारांसाठी ज्या पद्धतीने आपण पाहतो 2 विकेट साठी देखील प्राईज आहे 500 रुपयाचं मनोजी मोहिते यांच्याकडून. फलंदाजी करण्यासाठी पहिला चेंडू या ठिकाणी मिळत नाही आहे. चेंडू डॉट या पद्धतीने त्याने अगोदरचे देखील बोल काढलेले होते. या अगोदरच्या सामन्यात देखील ज्या स्टेन स्पार्टन सुरुवातीने गोलंदाजी केली होती सॉरी क्वालिफायर मध्ये होते ते. या संघाविरुद्ध क्वालिफायर फर्स्ट मध्ये देखील त्यांनी विकेट काढली होती. आता संधी होती मंदार कडून चूक होते मात्र हाताला लागून गेलेला आहे. 1-2 होणार आहे. चांगले चित्रक्षण करावं लागेल. 2 बॉल मध्ये 1 धाव झालेली आहे त्यामुळे 2 धाव वाढणार आहेत. 2 रन्स वाढणार आहेत. अजूनही 4 बॉल्स बाकी आहेत डबल ट्रबलचे. वाईड ला प्रवास येते. अजून 2 धाव वाढणार त्यामुळे 32 करायचे आहेत.
थोडं वेळ घ्यावं टाकावी लागेल बॉलिंग तिथला जास्त भाई करण्याची काही गरज नाही. तुमच्यामध्ये क्षमता आहे, तुम्ही बोल करू शकता, तुम्ही रनआउट काढू शकता, तुम्ही बाहेर खेळण्यासाठी प्रवृत्त करू शकता बॅट्समनला. ते तुमचे आवडीचे चेंडू टाकणं गरजेचं आहे. बेसिक अजून एक चांगला फटका विकी. अजून एकदा एक दोन तीन धावा आले आतापर्यंत. तीनचे डबल म्हणजे सहा. आठ 16 17 17 आणि 6 23 म्हणजे आता 9 पाहिजे आणि बॉल बाकी आहे तर 9 मध्ये 9 3 मध्ये जर 3 चे डबल केले तर 6 होतील आणि 23 आणि 6 29 होईल आणि 6 मध्ये 3 येईल. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनटी. क्रिकेट ही ऐसा खेल है जहां पर प्रेडिक्शन फेल है, भविष्यवाणी नहीं कर सकते हैं. इसलिए किंतु परंतु अगर मगर से कुछ नहीं चलता क्रिकेट में. लेकिन देखा की और ये अच्छी गेम है. डॉट 8 गेंदे और 9 रन की जरूरत है. दो गेंदे अगर इस दो गेंदों में से एक भी गेंद पर अगर विकेट मिलता है तो मौका बनने वाला है. गेंदबाजी के लिए तैयार अंपायर की भाई नहीं उसे अंदर अराउंड द विकेट. ये अच्छी फील्डिंग है. मुंडा धूल किस तरह से तैयार थे, उन्हें पता था कि मेरी तरफ गेंद आएगी और नीचे बैठ कर शॉर्ट फाइन लेग पर खिलाड़ी. शॉर्ट फाइन गली कह सकते हैं, नॉट फाइन लेग, गली पर है. फाइन गली पर लेग स्लिप जिसे कहते हैं उस अंदाज से लेग स्लिप पर है. गेंदबाजी के लिए तैयार. फिर एक बार अगली गेंद और जगह बनाई एक रन के साथ. एक दो तीन चार चार और दो आठ 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 16 16 और 9 25 कितना 17 25 25 7 जीतने के लिए 6 में 7 सहा बोलला. अजून 7 करायचे आहे. ही मॅच चांगली होणार बघा, ही मॅच चांगली होणार. 25 धावा झालेले आहेत, 6 बॉल मध्ये धावांची गरज आहे 7. चला प्रेक्षकांना विनंती करते, ओव्हर सुरू होण्यापूर्वी मॅच जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 6 बॉल मध्ये 7 धावांची गरज. साई नगर प्रीमियर लीग 2021 पहिलं वर्ष पहिलं पर्व. कोण बनेगा विजेता, कोण बनेगा चॅम्पियन, कोण आज घेऊन जाणार ट्रॉफी. सर्वांचे आता कॅमेरे निश्चित, कॅमेरेच्या लाईट्स ऑन होणार आहेत. जेव्हा जिंकण्यासाठी 2 किंवा 3 तुम्हाला विनंती करेन मी तेव्हा तुमच्या लाईट ऑन करायच्या कॅमेराच्या. दोघे कधी जण या ठिकाणी आलेले प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळेल. लौकिक या ठिकाणी सज्ज होते. 5 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. ओंकार गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. बघूया एक धाव, 4 चेंडू, 4 धावांची गरज. मनोज मोदी कडून, मनोज मोदी जे साहेब आहे त्यांच्याकडून जर चौकार लागला तर 100 रुपये पाहिजे. आणि हा दिला चौकार. शुभसंजय मनोजी मोदी यांचं नाव घेतलं आणि साईनगरची माऊली साईनगर तो मात्र रॉयल्स राहणार संघ फायनल मध्ये पराभूत झाला. मात्र अप्रतिम खेळ आणि सादर केला रॉयल्स मराठा संघाने. साईनगरची माऊली विजेता संघ. विकी जाधव मॅन ऑफ द मॅच. विकी जाधव Yeah.
कहाँ आएगा उन लोगों को बोल के